श्रीलंकेत झालेल्या एशियन टेनिस फेडरेशनच्या 14 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ तसंच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ओम वर्मा यानं चमकदार कामगिरी केली आहे. तसंच जी पी पारसिक सहकारी बँक आणि विद्या प्रकाश स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं ठाणे येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा क्षितिज शिंदे आणि विक्रम विमुला यांनी घवघवीत यश संपादन केलंय. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या खेळाडूंचं मंगळवारी अभिनंदन केलं व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख उपस्थित होते. जी पी पारशिक सहकारी बँक आणि विद्या प्रकाश शिक्षक मंडळ स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीनं VPM इंटरस्कूल कॉलेज अँड क्लब्स आर्किटेक्चर मीट यांनी यांना अफिलिएशन असलेली ही स्पर्धा जी होती रनिंगची ॲथलेटिक्सची त्या घेण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये हा विद्यार्थी जो क्षितिज शिंदे आणि दुसरा विक्रम वेमुला ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मेंबर्सनी आणि त्यांच्या मेंबरच्या मुलांनी एक चांगला असं विक्रम वेमुला याला 3 बक्षिसे मिळाले आहेत. सेकंड नंबर आणि त्याच्याबरोबरीनं फर्स्ट सुद्धा आलेला आहे आणि याचासुद्धा वाईजमध्ये 100 मीटरमध्ये दुसरा नंबर आलेला आहे. म्हणजे एकदम छानपैकी असे यश त्यांनी संपादन केलं आहे. त्याबद्दल रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या दृष्टीनं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या दृष्टीनं मी या स्पर्धेचा संस्थापक म्हणून आणि आमचे जनरल सेक्रेटरी वाय टी देशमुख अभी आपल्या ह्या दोन्ही मुलांचे मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि भावी काळात तुम्हाला आणखीन मोठमोठी बक्षिसे मिळावी राज्यस्तरावर आणि त्याच्यावर तुम्ही यावं अशा प्रकारची नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देतो. भावी काळात तुम्ही किती उशा ठराल अशा प्रकारची अपेक्षा. हां,